मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97-65-066-495। सोलापूर शहर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध मटका धंद्याला घेऊन आता एक मोठी बातमी समोर येत आहे। सोलापूर शहर जिल्ह्यात वाढलेला मटका धंद्यांचा सुळसुळाट पाहता लवकरच प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने अजित कुलकर्णी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचा इशारा अजित कुलकर्णी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे। प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी यांनी आपल्या फेसबुकवर सोलापूर शहर जिल्ह्याच्या अवैध मटक्या धंद्यासंदर्भात एक पोस्ट टाकली आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात शहर जिल्ह्यातील वाढलेल्या मटक्या धंद्यावर अंकुश आणण्यासाठी अजित कुलकर्णी आता हायकोर्टात तसेच मुख्यमंत्र्यांच्या दारी जाणार असल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे। सोलापूर शहर जिल्ह्यात जागोजागी प्रत्येक चौकात, बाजारपेठेमध्ये, पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर बिनधास्तपणे मटका धंदा सुरू आहे। शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत व ग्रामीण पोलीस हद्दीत मोठ्या प्रमाणात मटक्याचा सुळसुळाट वाढलेला असताना शहर पोलीस व ग्रामीण पोलीस या अवैध मटका धंद्यांकडे डोळेझाक का करत आहे असा सवाल आता विचारला जात आहे। पोलिसांच्या आशीर्वादामुळे तरी गल्लीबोळात, वर्दळीच्या ठिकाणी, शाळा महाविद्यालय परिसरामध्ये बिनधास्तपणे सोलापुरात खुल्या मटका धंदा सुरू आहे का असा प्रश्न देखील आता विचारला जात आहे। सोलापुरात मटका धंद्याने अनेक कामगारांना देशोधडीला लावले आहे। मटक्यामुळे अनेकांच्या संसाराची राख रांगोळी झाली। पोलिसांचा छुपा पाठिंबा या मटक्या धंद्याला आहे की काय असा प्रश्न सोलापूरकरांमधून विचारला जात आहे। आता याच सोलापूर शहर जिल्ह्यातील मटका धंदेवाल्यांच्या विरोधात अजित भाऊ मैदानात उतरणार आहेत। हजारो लोकांच्या सह्या घेऊन मुंबई हायकोर्टात मटका धंद्याविरोधात जनहित याचिका दाखल करून अवैध मटक्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची एक पोस्ट अजित कुलकर्णी यांनी फेसबुकवर टाकली आहे। त्यामुळे मटका धंदेवाल्यांची वरात आता मुख्यमंत्र्यांच्या दारात जाणार हे मात्र निश्चित। विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या परिवारातील एका सदस्याने सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन सोलापूरच्या अवैध धंद्यांसंदर्भात मोठा खुलासा केला होता। पोलीस आयुक्तांची थेट चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली। त्या मागणीनंतर कोणत्याच हालचाली झाल्या नाही। आता पुन्हा अजित कुलकर्णी यांनी मटका धंदा, अवैध धंद्यांसंदर्भात आपले शस्त्र उपसले असून जनहित याचिका दाखल करून मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचा इशारा त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून दिला आहे। येत्या काही दिवसात सोलापूर शहर जिल्ह्यातील अवैध मटका धंद्यांचे धाबे दणाणणार हे मात्र निश्चित।